पनवेल शहरातून जाणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरून एका चारचाकी वाहन खाली कोसळल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पनवेलजवळील शिवशंभो नाका ते बसस्थानक जाणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरून किया सेल्टॉस MCCH सोसायटीमधील अंजली प्लाझा इमारतीजवळ खाली कोसळले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून एक जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांचे तसेच वाहतूक शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.